नमस्कार मित्र हो, लास्ट लेक्चर मध्ये आपण इक्वेशन्स रिड्यूसिबल टू द लिनियर फॉर्म या आर्टिकल वरचं तिसऱ्या एक्झाम्पल पर्यंत आलो होतो। आज आपण हे आर्टिकल कंटिन्यू चौथा एक्झाम्पल सुरू करणार आहे। चौथा एक्झाम्पल काय आहे बघू। एक्झाम्पल 4, सॉल्व dy by dx plus in bracket x upon 1 minus x square outside the bracket y which is equal to x into y raised to 1 by 2। आपल्याला या इक्वेशन ला लिनियर फॉर्म ऑफ फर्स्ट ऑर्डर मध्ये करायचं आहे कन्वर्ट। त्यासाठी y raised to 1 by 2 आपल्याला इथं नको आहे, कारण की तुम्हाला माहितच आहे लिनियर इक्वेशन चा फॉर्म काय आहे, dy by dx plus py which is equal to q where p and q are functions of x or constants। तर बघू मग हा प्रॉब्लेम आपण आता सॉल्व करणार आहोत। सोल्यूशन, द गिवन इक्वेशन इज, दिलेलं इक्वेशन आपण जशाला तसं लिहिलेलं आहे। आपल्याला या इक्वेशन मध्ये y raised to 1 by 2 ची आवश्यकता नाही आहे। त्यासाठी आपल्याला y raise to minus 1 by 2 न जर मल्टीप्लाय केलं तर इथल्ला y raise to 1 by 2 चालला जाईल। म्हणून मल्टीप्लाइंग बाय y raise to minus 1 by 2 फ्रॉम बोथ साइड्स कॉमा वी गेट। मग इथं y raise to minus 1 by 2 dy by dx plus in bracket x upon 1 minus x square into y raised to इथं 1 आहे आणि तुम्ही y raised to minus 1 by 2 न मल्टीप्लाय केलेला आहे, त्यामुळे y raised to 1 minus 1 by 2 म्हणजे y raised to 1 by 2 येऊन जाईल। ऑलरेडी 1 होतं, त्याला minus 1 by 2 जर आपण केलं तर हे 2 minus 1 divided by 2 is equal to minus 1 by 2 येऊन जाईल। मग सॉरी 1 by 2 plus 1 by 2 y raised to minus 1 by 2 1 minus म्हणजे 1 by 2 म्हणजे काय हो, आता काय झालं, आता या फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन मिळालं। आता जर आपण सबस्टिट्यूट y raised to 1 by 2 केलं v बरोबर, जे की आपल्याला थेअरी सांगते की y बरोबर v बरोबर y raised to 1 by 2 सबस्टिट्यूट करावं लागेल आपल्याला। मग याला dv by dx जर केलं तर काय येते हो, 1 by 2 y raised to 1 by 2 minus 1 म्हणजे minus 1 by 2 and derivative of y is dy by dx आणि म्हणून multiplying both sides by 1 by 2 केला आपण, कारण की इथं 1 by 2 ची आपल्याला गरज आहे। मग hence 1 by 2 y raised to minus 1 by 2 dy by dx plus 1 by 2 in bracket x upon 1 minus x square y raised to 1 by 2 आणि right hand side ला x होतं जे की आता x by 2 झालेला आहे। आता जर विचार केला या इक्वेशन कडे बघून आपण, तर आपल्याला v is equal to y raised to 1 by 2 ठेवलं तर इथं v मिळून जाईल आपल्याला, इथं dv by dx मिळून जाईल जे की dv by dx हे आहे पहिली टर्म इथे येऊन जाईल आणि आपलं इक्वेशन जे आहे ते लिनियर फॉर्म मध्ये सहज कन्वर्ट होऊन जाईल। म्हणून पुटिंग v बरोबर y raised to 1 by 2 दिस इम्प्लाइज मीन्स डिफरेंशिएट दिस विथ रिस्पेक्ट टू x, dv by dx इज इक्वल टू दिस 1 by 2 y raised to 1 by 2 minus 1। कोणत्या फॉर्म्युल्याने केलं हो आपण हे, कोणत्या फॉर्म्युल्याने केलं हे, d upon dx x टू द पॉवर n विच इज इक्वल टू n x रेस टू n मायनस 1 वेअर n इज नॉट इक्वल टू 1। मग n ची किंमत किती आहे आपल्याजवळ इथे, 1 बाय 2। मग हा 1 बाय 2 इथे आला, y ला पावर इथं 1 बाय 2 मायनस 1 झालं, 1 बाय 2 मायनस 1 म्हणजे y रेस टू मायनस 1 बाय 2 आणि n ची किंमत काय नसली पाहिजे,
इज नॉट इक्वल टू वन. तर मग हे आफ्टर सब्स्टिट्यूशन देन द अबव इक्वेशन बिकम्स, अबव इक्वेशन मीन्स विच इक्वेशन, दिस इक्वेशन, द अबव इक्वेशन बिकम्स. हे झालं dy बाय dx पहिली टर्म, कारण की dv बाय dx झालं जे की 1 बाय टू वाय रेस टू मायनस 1 बाय टू dy बाय dx आहे, प्लस 1 बाय टू इन ब्रॅकेट x अपॉन 1 मायनस x स्क्वेअर. आणि ही v ची किंमत जी तुम्ही ठेवलेली आहे y रेस टू 1 बाय टू अँड विच इज इक्वल टू x बाय टू, या इक्वेशन कडे बघितल्यानंतर आपल्याला सहज लक्षात येईल की धिस इक्वेशन इज नथिंग बट अवर लिनियर इक्वेशन ऑफ द फर्स्ट ऑर्डर. dv बाय dx प्लस 1 बाय टू इन ब्रॅकेट x अपॉन 1 मायनस x स्क्वेअर इन टू v विच इज इक्वल टू x बाय टू. आणि लिनियर इक्वेशनचे आपण लिनियर इक्वेशनच्या आर्टिकलमध्ये सुद्धा 4-5 प्रॉब्लेम सोडवलेला आहे, आणि सोबतच इक्वेशन्स रिड्युसिबल टू द लिनियर फॉर्म मध्ये सुद्धा हा चौथा प्रॉब्लेम चालू आहे. त्याच्यामुळे ते कसं सोडवायचं हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे, त्याचं इंटिग्रेटिंग फॅक्टर काढावं लागेल आपल्याला. मग विच इज लिनियर इक्वेशन ऑफ द फर्स्ट ऑर्डर, हेन्स इंटिग्रेटिंग फॅक्टर, त्याचा फॉर्म्युला काय आहे, ओ ई विच इज इक्वल टू ई टू द पॉवर इंटेग्रल पी डी एक्स. पी ची व्हॅल्यू काय आहे, पी ची व्हॅल्यू आहे 1/2 इन ब्रॅकेट एक्स अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू ई टू द पॉवर 1/2 इंटेग्रल एक्स अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. आता इथं जे डिनॉमिनेटरला आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर, याची डेरिव्हेटिव्ह जर आपण काढायचं ठरवलं किंवा इंटेग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्सचा फॉर्म्युला जर वापरायचा असेल आपल्याला, तर न्युमरेटरला आपल्याला मायनस 2 एक्स पाहिजे. मग इथं मायनस 2 करण्यासाठी आपल्याला इथं काय करावं लागेल, 1/2 न म्हणजे मायनस 1/2 न मल्टीप्लाय करावं लागेल आणि इथं मायनस 2 लिहावं लागेल, म्हणजे ते काय होऊन जाईल, मग कॅन्सल होऊन जे होतं आपल्याजवळ ऑलरेडी तेच होईल. उदाहरणार्थ बघा इथं काय केलं, मग 1/2 ला मायनस 1/2 न मल्टीप्लाय केलं तर मायनस 1/4 झाला, आणि इथं मायनस लिहिलं आपण, या 2 सोबत याचं कॅन्सल जर केलं तर 1/2 राहते आणि हा मायनस आणि हा मायनस प्लस होतो. त्यामुळे हे जे आहे हे आपल्याला सगळे फॉर्म्युले जर कीप इन माइंड असलं तर हे सगळं करणं काहीही कठीण नसतं. त्यामुळे मग विच इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस 1/4 आणि हे जे आहे हे कशाचं इंटिग्रेशन आहे, लॉग 1 मायनस एक्स स्क्वेअर. कोणत्या फॉर्म्युल्यानी, इंटेग्रल एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स विच इज इक्वल टू लॉग एफ ऑफ एक्स, या फॉर्म्युल्याने आपल्याला ते करता येते, जे की तुम्ही ऑलरेडी 12th स्टँडर्ड मध्येच हे शिकलेले आहेत. मग इथपर्यंत आलो आपण, विच इज इक्वल टू हा जो मायनस 1/4 आहे तो लॉगच्या टर्मच्या पॉवरला गेला, ई टू द पॉवर लॉग 1 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आणि त्याला पॉवर मायनस 1/4, आणि धिस कॅन बी रिटन ॲज विच इज इक्वल टू इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर टू द पॉवर मायनस 1/4. हे काय मिळालं आपल्याला, हे मिळालं आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता याच्यानंतर जे आपल्याला सोल्युशन काढायचं आहे त्याचा फॉर्म्युला बी आपल्याला माहित आहे. हेन्स द जनरल सोल्युशन ऑफ इक्वेशन 1 इज काय होईल, याचा जनरल सोल्युशन काढण्याचा फॉर्म्युला वाय, वायच्या जागेवर इथं व्ही मध्ये इक्वेशन आलेलं आहे, त्यामुळे व्ही इंटू इंटेग्रेटिंग फॅक्टर विच इज इक्वल टू इंटेग्रल क्यू इंटू इंटेग्रेटिंग फॅक्टर डी एक्स प्लस कॉन्स्टंट सी. बघू मग आता पुढे काय होते ते. हेन्स व्ही इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर टू द पॉवर मायनस 1/4 जे की तुम्ही इंटिग्रेटिंग फॅक्टर काढलेलं आहे विच इज इक्वल टू इंटेग्रल एक्स बाय टू व्हॅल्यू ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर 1 मायनस एक्स स्क्वेअर होल रेस टू मायनस 1/4 डी एक्स प्लस कॉन्स्टंट सी. आता या टर्मकडे बघितल्यानंतर इथे याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथं अपेक्षित आहे, म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह जर काढायची असेल तर मायनस 2x लागते. मग इथं जर मायनस 2x पाहिजे असेल आपल्याला, जे की इथं नाही आहे,
तर एक तर 2 ने मल्टीप्लाई करावा लागेल, 2 ने डिवाइड करावा लागेल, म्हणजे वर 2 येऊन जाईल, सोबतच मायनस साइन ने मल्टीप्लाई करावा लागेल, मायनस मायनस दोन वेळा लिहावा लागेल म्हणजे प्लस होऊन जाईल। आणि मग इथे आपण काय केलं, 1 बाय 2 ला टेकन आउट आउटसाइड द इंटीग्रल ला मायनस 1 बाय 2 जर मल्टीप्लाई केलं तर मायनस 1 बाय 4 झाला, इंटीग्रल हा मायनस 2, हा जो माइनस आहे हा माइनस आहे ते प्लस होऊन जाईल, या 2 सोबत या 4 ला कॅन्सल केलं तर 1 बाय 2 राहील। त्यामुळे आता काय झालं, मग मायनस 1 बाय 4 इंटीग्रल मायनस 2x इंटू इन ब्रैकेट 1 माइनस एक्स स्क्वेअर मायनस 1 बाय 4 डीएक्स प्लस सी। आता सब्स्टिट्यूट जर आपण t इज इक्वल टू 1 माइनस एक्स स्क्वेअर केलं तर याचं डिफरेंशिएशन काय येते, dt बरोबर मायनस 2x dx, मायनस 2x आणि dx म्हणजे dt आणि ही व्हॅल्यू t ची आहे, म्हणून मायनस 1 बाय 4 इंटेग्रल t रेस टू मायनस 1 बाय 4 dt प्लस कॉन्स्टंट। पुन्हा आता इथं फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे आपल्याला, इंटेग्रल x रेस टू n dx विच इज इक्वल टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1, यांची किंमत काय नसली पाहिजे, n इज नॉट इक्वल टू मायनस 1, कारण की ते जर असेल तर मग ते मायनस 1 प्लस 1 झिरो होऊन जाईल, एनिथिंग डिवायडेड बाय झिरो इन्फिनिटी होऊन जाईल, त्यामुळे ही कंडिशन। तर हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे, टी रेस टू मायनस 1 बाय 4 प्लस 1 यांची किंमत मायनस 1 बाय 4 डिवायडेड बाय मायनस 1 बाय 4 प्लस 1 प्लस सी, याचं कॅल्क्युलेशन मायनस 1 प्लस 4 डिवाइडेड बाय 4 म्हणजे 3 बाय 4, सो दॅट इज इक्वल टू मायनस 1 बाय 4 टी रेस टू 3 बाय 4 डिवाइडेड बाय टी रेस टू 3 बाय 4 प्लस कॉन्स्टंट सी। मग हा 4 आणि हा 4 झाला कॅन्सल, शिल्लक काय राहिलं, विच इज इक्वल टू मायनस 1 बाय 3 इन ब्रॅकेट टी ची किंमत काय सब्स्टिट्यूट केलेली आहे, 1 मायनस एक्स स्क्वेअर, 1 मायनस एक्स स्क्वेअर टू द पॉवर 3 बाय 4 प्लस सी। आता लेफ्ट हँड साईडला काय आहे हो, 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1 बाय 4 इंटू व्ही आहे। जर आपल्याला व्ही ची किंमत काढायची असेल तर आपल्याला 1 मायनस एक्स स्क्वेअर टू द पॉवर 1 बाय 4 न मल्टीप्लाय करावं लागेल, ते जर केलं तर इकडचा लेफ्ट हँड साईडचा ते कॅन्सल होऊन जाईल आणि राईट हँड साईडला काय होईल, मायनस 1 बाय 4 1 मायनस एक्स स्क्वेअर ऑलरेडी 3 बाय 4 पॉवर होतं आणि इंडायसेसच्या रूलने प्लस 1 बाय 4 इथे आला आणि प्लस सी इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर टू द पॉवर 1 बाय 4 झाला। व्ही ची किंमत आपण सब्स्टिट्यूट काय केलेली आहे, वाय रेस टू 1 बाय 2, हेन्स वाय रेस टू 1 बाय 2 विच इज इक्वल टू मायनस 1 बाय 3 इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर टू द पॉवर 4 बाय 4 म्हणजे 1, 1 लिहिलं तरी चालतं आणि नाही लिहिलं तरी चालतं, प्लस सी इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर टू द पॉवर 1 बाय 4 आणि विच इज द रिक्वायर्ड सोल्यूशन। नेक्स्ट एक्झाम्पल 5 ऑन पेज नंबर 29, सॉल्व 3x इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर डीवाय बाय डीएक्स प्लस 2x स्क्वेअर मायनस 1 इन 1 ब्रॅकेट इंटू वाय क्यूब विच इज इक्वल टू ए एक्स क्यूब, असा आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे। आता या एक्झाम्पलकडे जर आपण बघितलं तर इथं वाय क्यूब आहे, इथं वाय स्क्वेअर आहे, याची जर डेरिव्हेटिव्ह आपण काढली जर v इज इक्वल टू वाय क्यू सब्स्टिट्यूट करून तर 3y स्क्वेअर येते, म्हणजे इथं 3 पण आहे इथं वाय स्क्वेअर पण आहे, म्हणजे आपल्याला x 1 मायनस एक्स स्क्वेअर न डिवाइड करायचा आहे आणि इक्वेशन लिहायचं आहे। सोल्युशन, द गिवन इक्वेशन इज जे दिलेलं आहे ते लिहून टाकायचं, त्यानंतर डिवाइडिंग x इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर फ्रॉम बोथ साइड्स कॉमा वी गेट, पहिल्या टर्म मधला x इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर चालला जाईल आणि 3 वाय स्क्वेअर डीवाय बाय डीएक्स फक्त शिल्लक राहील, प्लस न्यूमरेटर 2 एक्स स्क्वेअर मायनस 1 जशाला तसं आणि आपण जे एक्स इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर न डिवाइड केलं होतं ते इथं आलं, हा वाय क्यूब ॲज युजल
इथला जो एक्स आहे तो या एक्स सोबत आफ्टर डिवाइड केल्यानंतर कटला म्हणजे एक्स स्क्वेअर राहिलं आणि डिनॉमिनेटरला वन मायनस एक्स स्क्वेअर असं आपल्याला मिळेल. या इक्वेशनला जर लिनियर फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर पुट व्ही इज इक्वल टू वाय चा क्यूब इम्प्लाईज डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू 3y स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज डीवाय बाय डीएक्स. हे इज द अबव इक्वेशन रिड्यूसेस टू. मग पहिल्या टर्मच्या जागी डीव्ही बाय डीएक्स येईल प्लस 2x स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय x इन ब्रॅकेट 1 मायनस x स्क्वेअर. व्हीची किंमत तुम्ही सबस्टिट्यूट केलेली आहे वाय क्यूब म्हणून इथं व्ही येईल आणि राईट हँड साईड जशाला तसं राहील. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू आणि हे इक्वेशन लिनियर फॉर्म मध्ये आहे कारण dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q. p आणि q च्या व्हॅल्यू जे आहेत ते इन टर्म्स ऑफ x आहे. फक्त हे लिनियर इक्वेशन इन v आहे म्हणून इंटिग्रेटिंग फॅक्टर विच इज इक्वल टू e टू द पॉवर इंटेग्रल p dx. p ची व्हॅल्यू ही आहे 2x स्क्वेअर मायनस 1 अपॉन x इन ब्रॅकेट 1 मायनस x स्क्वेअर dx. आता या न्यूमरेटर मधून मायनस साइन कॉमन काढलं इंटेग्रेशन 1 मायनस 2x स्क्वेअर अपॉन x इन ब्रॅकेट 1 मायनस x स्क्वेअर dx. या न्यूमरेटरला थोडं वेगळ्या पद्धतीनं आपण लिहू मायनस इंटेग्रल. आपल्याला डिनॉमिनेटरला 1 मायनस x स्क्वेअरची टर्म आहे ना म्हणून काय करू की 1 मायनस एक्स स्क्वेअरला एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आणि मायनस एक्स स्क्वेअर लिहू. न्यूमरेटरला काय होतं मायनस 2 एक्स स्क्वेअर तर मायनस 2 एक्स स्क्वेअर आपण मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अशा स्वरूपात लिहू विच इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस इंटेग्रल 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय धीस मीन्स वॉट धीस अँड धीस कॅन्सल dx upon x is remaining minus हा x याच्या सोबत कटला आणि वर राहिला x dx upon 1 minus x square. आता पहिल्या टर्मला तर आपण इंटिग्रेशन सहज करू शकतो परंतु दुसऱ्या टर्म मध्ये इंटिग्रेशन करण्यासाठी डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह जर आपल्याला वर पाहिजे असेल तर मायनस 2 ची गरज आहे. मायनस इथं ऑलरेडी आहे आपण याला प्लस आणि इथं मायनस 2x लिहू शकतो आणि जो डिवाइडचा 2 आहे त्याला 1 बाय 2 लिहू. मग काय होईल हो विच इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस इन ब्रॅकेट इंटेग्रल dx अपॉन x हा इथं प्लस लिहिलं 1 बाय 2 इंटेग्रल मायनस 2x अपॉन 1 मायनस x स्क्वेअर dx. आता काय झालं आता डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आली त्यामुळे आपल्याला इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स डीएक्स अपॉन एफ ऑफ एक्स हा फॉर्म्युला वापरता येते. मग वापरा विच इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस इन ब्रॅकेट लॉग एक्स प्लस 1 बाय 2 लॉग 1 मायनस एक्स चा स्क्वेअर. आता हा जो 1 बाय 2 आहे तो लॉगच्या टर्मच्या लॉग 1 मायनस एक्स स्क्वेअरच्या पॉवरला घ्या. ई टू द पॉवर मायनस इन ब्रॅकेट लॉग एक्स प्लस लॉग 1 मायनस एक्स स्क्वेअर टू द पॉवर 1 बाय 2 विच इज इक्वल टू आता लॉग ए प्लस लॉग बी हाही फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे लॉग ए इंटू बी. मग याला तसं लिहा ई टू द पॉवर मायनस लॉग ए म्हणजे एक्स आणि बी म्हणजे अंडर रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा जो मायनस साईन आहे याला सुद्धा आपल्याला पॉवरला घेता येते. पॉवरला घेतल्यामुळे काय होईल एक्स अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर त्याच्या पॉवरला मायनस 1 म्हणजेच 1 अपॉन एक्स येईल विच इज इक्वल टू ई टू द पॉवर लॉग 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अँड दिस इज इक्वल टू 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि काय आहे हे आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे. Hence, the general solution of one is v into integrating factor, जे की आपण काढलेला आहे 1 upon x under root 1 minus x square, which is equal to integral q
ए एक्स स्क्वेअर अपॉन वन मायनस एक्स स्क्वेअर इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर वन अपॉन एक्स अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता हा एक्स याच्यासोबत कॅन्सल झाला आणि न्यूमरेटरला ए एक्स शिल्लक राहिला. ए राईट डाऊन आउटसाइड द इंटिग्रल एक्स इन ब्रॅकेट वन मायनस एक्स स्क्वेअरला पॉवर वन आहे आणि अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर म्हणजेच वन मायनस एक्स स्क्वेअरला पॉवर वन बाय टू आहे. या दोघांची इंडायसेस यांनी जर आपण ऍडिशन केली पॉवरची तर ते डिनॉमिनेटरला थ्री बाय टू होईल, त्याला न्यूमरेटरला नेलं वन मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याला पॉवर मायनस थ्री बाय टू डी एक्स प्लस कॉन्स्टंट सी. आता टी इज इक्वल टू वन मायनस एक्स स्क्वेअर जर आपण केलं तर डी टी इज इक्वल टू मायनस टू एक्स डी एक्स येते आणि मायनस डी टी बाय टू इज इक्वल टू एक्स डी एक्स येते. म्हणजे हा एक्स डी एक्स म्हणजे मायनस डी टी बाय टू आणि हा टी रेस टू मायनस थ्री बाय टू. मग काय होईल, हेन्स लेफ्ट हँड साईड जसाल तसं विच इज इक्वल टू राईट हँड साईड ए इन ब्रॅकेट दिस इज टी रेस टू मायनस थ्री बाय टू एक्स डी एक्स म्हणजे मायनस डी टी बाय टू हे वाटल्यास ब्रॅकेट मध्ये लिहा प्लस सी. आता याचं इंटेग्रेशन हा टू तर आउटसाइड द इंटेग्रल लिहिता येईल आपल्याला, हे मायनस साईन बी इकडे घेता येईल मायनस ए बाय टू इंटेग्रेशन टी रेस टू मायनस थ्री बाय टू डी टी म्हणजे टी रेस टू मायनस थ्री बाय टू प्लस वन अपॉन मायनस थ्री बाय टू प्लस वन म्हणजे टी रेस टू मायनस वन बाय टू अपॉन मायनस वन बाय टू प्लस सी. हा मायनस मायनस प्लस झाला, हा टू टू कॅन्सल झाला आणि शिल्लक काय राहिलं हो ए इंटू टीची किंमत वन मायनस एक्स स्क्वेअर त्याला पॉवर मायनस वन बाय टू प्लस सी. आता जर आपण दोन्ही साईडला एक्स इंटू अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअरनं डिव्हाइड केलं तर लेफ्ट हँड साईडचं हे फक्त व्ही शिल्लक राहील विच इज इक्वल टू राईट हँड साईडला हे कटून जाईल आणि एक्स शिल्लक राहील म्हणजे ए एक्स प्लस सी इंटू एक्स अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. परंतु व्हीची किंमत आपण काय सबस्टिट्यूट केलेली आहे वाय रेस टू थ्री, हेन्स वाय रेस टू थ्री विच इज इक्वल टू ए एक्स प्लस सी एक्स इंटू अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन. थँक्यू.